बंदर ने बात कर दिया इनको स्वागत के लिए अरे थोड़ा पीछे माइक दे अरे ये घटना भैया बेकायदेशीर सरकार म्हणणाऱ्यांना एक मोठी चपराक दिलेली आहे आणि म्हणून हे सरकार पूर्ण बहुमताचं कायदेशीर घटनात्मक सरकार सर्वसामान्य माणसांच्या मनातलं सरकार बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार आणि खऱ्या अर्थाने जनमताचा आधार करणारं सरकार हे आम्ही स्थापन केलं आणि आज सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. याचा आनंद माझ्यासह सर्व शिवसेना भाजपा आमच्या महायुतीतले सर आता कवाडे साहेब पण इकडे आले आणि सर्व कार्यकर्त्यांना महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना आनंद झालेला आहे आणि तो आनंद ते व्यक्त करतायत. मी त्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो, मनापासून त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो, मनापासून त्यांना सगळ्यांना हे सर्वसामान्य माणसाला न्याय देणारं सरकार, या राज्याचा सर्वांगीण विकास करणारं सरकार या ठिकाणी गेले 8-10 महिन्यापासून काम करते आणि म्हणून आजचा हा निर्णय महाराष्ट्रातल्या तमाम जनतेसाठी एक आनंदाचा दिवस आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी बाळासाहेबांच्या विचारांची प्रतारणा करण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना चपराक देणारा हा निर्णय आणि म्हणून लोकशाहीमध्ये सर्वसामान्य माणसाच्या मतदारांच्या विचाराला तुम्हाला प्रताडित करता येणार नाही, त्याच्याशी प्रतारणा करता येणार नाही हे या निकालाने दाखवून दिलेलं आहे. अरे सगळं होईल आनंद जो आहे विजय जो आहे हा सर्वसामान्यांची लोकांची सेवा करून हा विजय साजरा करायचा आणि म्हणून हे सर्वसामान्यांचं सरकार यावर शिक्कामोर्तब झाले. आम जनता का ही विजय है, आम जनता के दिल में जो भावना थी उसी का विजय है, बाळासाहेब ठाकरे जी के विचार का विजय है, शिवसेना भाजप युति के विचारों का विजय है और लोगों ने जो चुनाव में मैंडेट दिया था उसका विजय है और बाळासाहेब ठाकरे जी के विचार से जिन्होंने प्रतारणा करने का काम किया था उनको एक मुंह तोड़ जवाब इस आज के सुप्रीम कोर्ट के निर्णय ने दिया हुआ है. अपनी अपनी भूमिका आगे ले जाने का पूर्ण अधिकार है लेकिन महाराष्ट्र में हमारी शिवसेना भाजप और महायुति अवैध है और पूरी तरह जोर शोर से इस राज्य को विकास की ओर ले जाने का काम करेगी. थैंक यू.